चार वर्ष झालं किंवा आता पाच वर्ष पूर्ण झाले खासदार झाला, आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केलं तेवढा आम्हाला सांगावा. सांगतील. आता मगाशी करंदी शिरूर तालुक्यामध्ये सभा चालू होती, तिथं त्यांचं भाषण चालू असताना त्यांचं भाषण अडवून ग्रामस्थांना विचारलं की आढळवाणी हे गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घेऊन 15 कोटी रुपये आम्हाला 5 वर्षात दिले, त्यांना आम्ही हरवून त्यांच्यावर आम्ही 2500 लीड तुम्हाला दिलं त्या गावात करंदीमध्ये, तुम्ही त्या गावामध्ये काय केलं आमच्या गावामध्ये काय केलं असं ग्रामस्थांनी मगाशी त्यांचं भाषण अडवलं. हीच परिस्थिती सगळ्या गावात लोकं विचारायला लागलीत आणि म्हणून अशा खासदारांना आपल्या मतदारसंघामध्ये रुपयासुद्धा जर दिलेला नसेल तर आपण सगळ्यांनी विचार करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.